add it up, add it up. Bankroll, bankroll, euro, euro, peso, peso, add it up, add it up. I'm just doing me, everything is on me. Oh, you matter what? Add it up, add it up. Bankroll, bankroll, euro, euro, peso, peso, add it up. I'm just doing me, everything is on me. Oh, you matter what? वाडेश्वर आणि गुहागर झाल्यानंतर आम्ही ऑन द वे होतो. कुठे झालो आपण विसरू वेणेश्वरला चाललो आहे. आणि जाता जाता आम्हाला ब्रेकफास्ट करायचं होतं आणि ब्रेकफास्टसाठी थांबलो एक मस्तपैकी होमस्टेमध्ये घरगुती असं टाईप. आणि आता कोकणात आलं म्हटल्यावरती काय खाणार? पोहे तर खाणार नाही, तर ऑर्डर केले खावणे आणि चटणी. आणि ह्याचं आहे थालीपीठ, दही आणि थालीपीठ, दही, मिरची. मला तर चव सुरू, आता त्याच्यात थोडी टेस्ट करणार आहे. बट ठीक आहे, आता हा नाश्ता करणार आणि पुन्हा आता ऊन जबरदस्त आहे बघा. ऊन जे दिसतं आहे ना ते एकदम एक्स्ट्रीम लेवलला होती. पण कम्प्लीट करू जेव्हा बाईकवरती बसून, तेव्हा एवढं काही असं जाणून येत नाही. बट बाकी तुझी कशी राईड? मस्त. मला खरं तर एक्सपिरियन्स नवीन आहे, मी कधी यापूर्वी राईड केली नव्हती अशी. एकदाच मुंबईतून आलो तेवढीच माझी मोठी राईड होती. त्याच्यानंतर आज महेश गुरु यांना योगा गेला, भारी फिलिंग आहे. आता एक्सपिरियन्स आल्यावरती अजून एका राईडला आपण तयारी, बऱ्याच काही गोष्टी मला शिकता येतात नद्यापुढे. नक्कीच. वेणेश्वर मंदिरला पोचायला 21 मिनिटं दाखवतात आणि 12 किलोमीटर 10:56 पोचू असं सांगत आहे. आत्ता वाजले 10:35. ब्रेकफास्ट आहे, मस्त झाला, हेवी होता. आणि घावणे आणि थालीपीठ यार, म्हणजे असल कोकणी जो स्वाद असतो ना तो आला मला. आणि खूप भारी होतं, जबरदस्त होतं. आणि त्याच्याबरोबर जे थालीपीठ होतं ना, त्याच्याबरोबर जे मिरचीचे लोणचं जे होतं ना, ते कॉम्बिनेशन होतं ना, ते यार जबरदस्त होतं. कोकण किनारपट्टीची कोस्टल लाईन जी आहे ती मुंबई गोवा हायवेपासून लांब आहे, म्हणजे हार्डली 50-60 किलोमीटर तर ॲव्हरेज आहेच. त्यासाठी आहे ना, हे आतले रोड प्रॉपर होणे खूप जास्त गरजेचं आहे. वेणेश्वर फक्त 950 मीटरवरती आहे. आणि जर तुम्ही वेणेश्वरला राहायचं असेल तर हे ते MTDCचं हे रिसॉर्ट आहे वेणेश्वरमध्ये. आणि MTDCला खूप चांगली सर्व्हिस आहे ॲक्च्युली. फायनली वेणेश्वर मंदिरामध्ये मी पोचलो आहे. भरपूर वर्षापासूनची इच्छा होती की ह्या मंदिरामध्ये जायचं, तर हे मंदिर बघितलं. नियम तर तुम्हाला माहिती आहेत की आतमध्ये शूट नाही करू शकत, मी दाखवू नाही शकत. बट आता मंदिराच्या फ्रंट साईडला इकडे बसलो आरामात आणि इतकं थंड वाटतं ना, खूप छान वाटतं आहे. आणि हे स्वयंभू मंदिर आहे. आणि इकडे जर तुम्हाला जत्रा वगैरेला यायचं असेल तर महाशिवरात्रीला जत्रा होते, शंकराची पिंड आतमध्ये आहे. आणि मागच्या साईडला समुद्र किनारा आहे, वेणेश्वर बीच. आणि हे वेणेश्वर मंदिर. सो आता आमचं वेणेश्वर मंदिर जे झालेलं आहे आणि वेणेश्वर बीच झाल्यानंतर आम्ही तवसरला जाऊन जयगड मालवण असा आमचा आजचा रूट आहे. उद्या म्हणजे सॉरी रत्नागिरीला आज थांबणार आम्ही. तर हा असा काही मंदिर आहे आणि मी असं बसलो आहे कारण तिथे वरती फॅन आहे. खूप जास्त गर्मी आहे, नेक्स्ट लेवलला गर्मी आहे. एवढी गर्मी आहे ना, मस्तपैकी 2 ग्लास कोकम सरबत, त्यांनी एक कैरीचं पण आणि हे, आणि भरपूर सारी माणसं भेटून त्यांनी आम्हाला ॲप्रिशिएट केलं. ते एक सर होते आणि खूप छान वाटलं. आणि हा माझ्या मागे आहे वेणेश्वरचा बीच. आय होप तुम्हाला दिसत नसेल, बट ठीक आहे. आता आम्ही काय खाली उतरत नाही कारण की 12:40 तवसरवरून जेटी आहे, जेटी बघ आम्हाला पकडायचं. त्याच्यानंतर डायरेक्ट 2:00 आहे. सो आता लवकरात लवकर तिकडे पोचू आणि मग बाकीचा कार्यक्रम तिकडे. ओके, अथर्व ना तोही प्रॉपर इथलाच आहे. हो प्रॉपर. सो त्याने ओळखलं मला आणि खूप छान वाटलं. आता तो आम्हाला थोडं रोड दाखवतो आहे, एक डायरेक्शन दाखवेल आम्हाला जायचं तवसळला आणि त्याच्यानंतर तो परत येईल. सो थँक्यू भेटल्यावरती. आता छान राहिलं. गोप्रोने ह्यावेळी असा प्रॉब्लेम दिला ना, ज्यावेळी बाईकवरती बसतो ना त्याचवेळी गोप्रो बरोबर चालू नव्हतं. मग त्याच्यासाठी थांबावं लागतं यार 2 मिनटं, बॅटरी काढा आणि हे काढा, कंटा आला. 12:40 फेरी आहे आणि आत्ताच्या कंडिशनला एस्टिमेटेड टाईम दाखवते 12:44 आमचा पोचायचा. आणि ती जर फेरी गेली तर त्याच्यानंतर दुसरी फेरी 2 वाजता आहे. चला आतमध्ये घे, जाईल का नाही जात? ठीक आहे राहू दे, गाय बाईक बाजूला लागेल बघ.
गुहागरवरून तवसल जेट्टीवरून रत्नागिरीमध्ये जयगडपर्यंतची फेरी आहे दोघांची 160 रुपये. आणि जस्ट पोचलो आहे रत्नागिरीमध्ये आणि हे आहे जयगड. तर इथून आता आमचं पुढचं प्लॅनिंग आहे गणपतीपुळ्याला. आता इथून गणपतीपुळे आहे 19 किलोमीटर आणि अर्धा तास दाखवते. 1:25 म्हणजे 1:30 पोचायचं आम टाईम दाखवते. झाडाखाली आहे ना खरंच, म्हणजे एखादं रिसॉर्ट सारखं सावली भेटले आणि एवढं बरं वाटतं ना. आमच्याकडे ना भरपूर वेळ आहे आणि आम्ही आता सध्या टाईमपास करतोय आणि ऊन पण आहे, त्यामुळे प्रॉपर थोडंसं अजून प्लॅनिंग करतो की कुठे कुठे काय काय करायचं आहे आणि निवांत बसतो. जरा बाग भेटला, गाववाल्यांची कृपा आणि बरं वाटतं. सगळा संसार आमचा बाईकवरती आहे आणि असं वाटतं कुठेतरी एकदम घरदार सोडून चाललोय. कुठे चाललोय भटके आता पुढे बघू आता काय प्लॅनिंग. गणपतीपुळ्याला तर जायचंच आहे पण प्रॉपर प्लॅनिंग करून. मित्रांनो, तर मी ज्या ठिकाणी आहे ते आहे कृष्णा सी व्ह्यू आणि हे जे रेस्टॉरंट आहे ह्याच्यामध्ये स्विमिंग पूल वगैरे सुद्धा आहे आणि म्हणजे स्लाइड वगैरे सुद्धा तिकडे. आणि आम्ही मागासपासून म्हणजे 1.5 तास घालवला की मला बीच रिसॉर्ट पाहिजे होता रात्रीच्या एन्जॉयमेंटसाठी आणि फायनली पण यांनी इकडे घेऊन आला आणि खूप जबरदस्त असतं आणि म्हणजे ते जे आमचं वेट करणं किंवा सर्च करणं यांना वर्क ठरलं आणि हे आम्हाला रिसॉर्ट भेटलं इकडे. पूर्ण हे स्विमिंग पूल आहे इकडे, इथे जिमसुद्धा आहे एक्सरसाइजसाठी आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या साईडला आणि गणपतीपुळ्याच्या जवळ आहे. ॲक्च्युली ह्या रेस्टॉरंटचं नाव आहे KSB वॉटर पार्क आणि KSB म्हणजे कृष्णा सी व्ह्यू. संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही आता चाललो आहे गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये. माहिती नाही की किती लाईन आहे, किती गर्दी आहे, काहीच माहिती नाही. जर गर्दी नसेल तर आम्ही दर्शन घेणार और गर्दी असेल तर आम्ही काय बोलतो त्याला मुख्य दर्शन बाहेरून नमस्कार करणार आणि सनसेट पण होतोय तो पण सुद्धा कॅप्चर करायचा आहे. आणि आता मी चालवतो आहे संदेशची ही नवी टोरी डॉमिनार. येस चलो, कसं दिसतोय कमेंट्स करून नक्की सांग. अरे वारी नवीन आहे, नवीन गॉगल नवीन आहे भावाचा. जसं आम्ही एंट्री केली गणपतीपुळ्यामध्ये, अरे बापरे, याचे वन स्कायबर्स आहेत, खूप सारे भेटतात सर आणि ह्याला काय काय ओळखतात ते मला सुद्धा ओळखतात. बरं वाटतं म्हणजे असं वाटतं, म्हणजे असं वाटतं काहीतरी की एकदम म्हणजे काय बोलतात म्हणजे असं चीज झालं जे आपण काम करतो. तर आता ऑलमोस्ट आम्ही पोहोचलोय गाभाऱ्यामध्ये, तर शूट अलाउड नाही आहे त्यामुळे कॅमेरा आता मला आतमध्ये ठेवावा लागेल. बट सनसेट मे बी होईल कॅप्चर जर दर्शन 10 मिनिटांमध्ये झालं तर. मी आणि संदेशने सकाळी गुहागरला आम्ही थालीपीठ खाल्लेलं आणि त्याची टेस्ट एवढी भन्नाट वाटली की पुन्हा एकदा ट्राय करायचं होतं. पुन्हा एकदा थालीपीठ घेतो आहे हे आणि थोडं चवीमध्ये फरक आहे. हे जे दही आहे त्याच्यामध्ये साखर आहे आणि सकाळचं होतं ते प्रॉपर दही होतं आणि त्याच्यावर मिरचीचं लोणचं होतं, इथे आंब्याचं लोणचं आहे. तर हे बीच आहे त्याच्या बाजूलाच आहे आणि बीचवरती अजून काही गेलो नाही. भूक लागली ना डोकं अक्षरशः खूपच होतं. शॉपिंग केली खाण्यासाठी की काय म्हणजे इथून झाल्यानंतर दिवसभर राईड केली आणि तो थकवा तर होताच पण असं काही दृश्य बघितलं ना की तो थकवा कुठे दूर होतो माहीत नाही. असं मी जरी तुम्हाला म्हटलं असलं तरी पण मला खूप जास्त झोप आली कारण की आत्ता मी थाळीपीठ खाल्ले ना, 3 थाळीपीठ खाल्ले आणि ह्यांनी 1 खाल्लं आणि शेवपुरी ह्यांनी भेल वगैरे असं काही काही आयटम खाल्लं आणि एवढी जास्त प्रचंड झोप आली ना असं वाटतं कधी त्या बेडवरती जातोय आणि कधी पडतो. हे काय होतं माहिती आहे महेश, आपण दुपारी जेवलोच नाही आहे. दुपारी जेवलो नव्हतं आणि डोकं एवढं जड होतं की असं वाटतं काहीतरी खावं, भूक लागली. पहिल्यांदा असं वाटतं की पाण्याने देखील पोट भरतं. येस, पण आता चहावा एक चहा पितो. चहाचा टायमिंग नाही तसा, माझा आता टायमिंग आहे म्हणजे 7 वाजले. बघू आता पुढे, पण आता सध्या तरी चहा पितो. हा पण आहे माझ्यासोबत नाही आहे. तर आता गणपतीपुळ्याच्या ह्या बीचवरती आहेत आणि भरपूर जास्त प्रचंड अशी गर्दी आहे. त्या बीचवरती या, पण मी रिकमेंड करेल की तुम्ही ज्यावेळी आतमध्ये उतराल त्यावेळी एकदम सेफ्टीने जा. माझ्यामध्ये थोडा सेफ्टी नाही आहे बट ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर काळजी आहे. कसं आहे
आज जाताना डायरेक्ट असं 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 आहे आणि अचानक असं आहे इकडे पुढे त्यामुळे. आणि हे जी पेशी बघते ना ह्याच्यामध्ये मला खास आहे ना, वहिनीने फोन केलेला की ह्यावेळी तरी काहीतरी घेऊन या, कारण मी इतर वेळ भरपूर वेळ मी जातो ना राईडला तर मी काहीच घेऊन येत नाही, पण आता वहिनीने स्पेशल सांगितलं तर हे घेतलंय आणि काय काय घेतलं मी तुम्हाला दाखवतो. पकडतो ना, हा पकडतो बरोबर. हे फर्स्ट आहे करवंद वही, सेकंड आहे कोकम वही, हे अन्न जिरवण्यासाठी आवळ्याचं आहे आणि हे पणसाचे काय घरे सजलेले घरे आणि माझं फेवरेट हे करवंदाचं लोणचं. आता मालवणला गेल्या, मालवणचा खाजा आणि मग पाकिट खाली घरी. तर एकंदरीत आता आजचा दिवस खूप छान होता आणि मजा आली. बाकीच्या गप्पा बोलता जातच निघूया तिकडून जाऊया ना. तर आजचा दिवस आहे ना खूप भारी होता, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही आजचा फक्त राईड फक्त बाईक चालवते आणि देवदर्शन भरपूर झाले, त्याच्यानंतर बीचसुद्धा झालं, गुहागरचं झालं आणि त्याच्यानंतर वॅडेश्वरच्या बाजूला गुहागरचं होतं, त्याच्यानंतर वेणेश्वरचा होता आणि आता हा मालगुंड, नंतर मग गणपतीपुळ्याचा हा बीच. आता उद्या देवगड आणि बघू पुढे जर काय प्लॅन झालं. जगातला सुप्रसिद्ध बीच आमच्या कोकणात आहे, इथे जाईल. कुठला सांगायचं नाही, उद्या बघणार नाहीत मग. बघा जगातला सुप्रसिद्ध असा, जगातला सुप्रसिद्ध. चलो Yeah, I've been running and running to keep it 100. It's all that I wanted, but lately I don't get the stomach. The higher the summit, the harder the plummet. They know me all over this planet. I'm just a man and I can't understand it. Proud that I win and I did it myself. Probably wouldn't if I could.